नमस्कार, माय स्पेशल डिशमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी पौष्टिक हिरव्या मुगाचे डोसे बनवणार आहे। हिरव्या मुगाचे डोसे बनवण्यासाठी इथे मी 2 कप हिरवे मूग आणि 1 कप तांदूळ घेतलेले आहेत। आता आपण हिरवे मूग आणि तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला 4 ते 5 वेळा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये हे बुडून वरती 1 इंचभर पाणी राहील इतकं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला 6 ते 7 तास किंवा मग रात्रभर व्यवस्थित भिजवून घेऊयात। याला मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं, तर आता आपण पाहू शकत असाल हे भिजल्यामुळे क्वांटिटीमध्ये डबल झालेले आहे। तर आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। मिक्सरला हे वाटून घेत असताना याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोट्या आकाराचा चमचा भरून जिरं टाकायचं आहे। हिरवे मूग आणि तांदूळ वाटून घेतलेले आहे, तर याला आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि वाटत असताना खूप कमी पाण्याचा वापर करायचा आहे। मी इथे 4 ते 5 चमचे पाणी वापरून हे वाटून घेतलेलं आहे। हिरवे मूग आणि तांदूळ वाटून झालेले आहेत, तर आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, 1/2 चमचा हळद टाकायची आहे, 1/2 चमचा हिंग टाकायचं आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, तर इथे आपल्याला अशा प्रकारे इतकं घट्ट हे बॅटर असायला हवं। आता आपण डोसे तयार करायला घेऊयात। तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा हलकासा गरम झाल्यानंतर ब्रशने याच्यावरती आपण तेल लावून घेऊया आणि आता आपण इथे 2 पळ्या बॅटर घेऊन डोसा बनवून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तव्याच्या आकारानुसार पीठ कमी जास्त घेऊन हा डोसा बनवून घेऊ शकता आणि याला हलक्या हाताने व्यवस्थित गोल पसरवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे, यामुळे हा डोसा व्यवस्थित कुरकुरीत होतो आणि खालच्या बाजूने करपतही नाही। आता हा अर्धा शिजल्यानंतर याच्यावरती आपल्याला वरच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे डोसा छान कुरकुरीत होतो। आता हलक्या हाताने याचा कडा सोडवून घेऊयात। तर खालच्या बाजूने हा व्यवस्थित शिजलेला आहे, तर आता आपण हा डोसा काढून घेऊया। डोसा आपला तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे इथे मी आणखीन एक डोसा बनवून दाखवते। तर आपल्याला 2 पळ्या पीठ घ्यायचं आहे आणि पिठाला हलक्या हाताने गोलगोल फिरवत याचा आपल्याला गोलाकारात मोठा डोसा बनवून घ्यायचा आहे। हिरव्या मुगासोबत आपण तांदूळ इथे वापरलेला असल्यामुळे हे डोसे खूप कुरकुरीत होतात आणि खायला टेस्टी लागतात। अतिशय कमी तेलाचा वापर केल्यामुळे आणि हिरवे मूग आपण इथे वापरलेले असल्यामुळे हे डोसे अतिशय पौष्टिक आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे खूप चांगले आहेत। तर तुम्ही आवर्जून बनवा अशा प्रकारचे हे हिरव्या मुगाचे डोसे। आपला दुसरा डोसाही बनवून झालेला आहे, तर यालाही आपण काढून घेऊया। तर इथे मी थोडेसे मुगाचे डोसे बनवून घेतलेले आहेत, तर त्यातला एक डोसा इथे मी तुम्हाला दाखवते। अतिशय जाळीदार, पातळ आणि कुरकुरीत असे हे मुगाचे डोसे तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे आजची ही हिरव्या मुगाच्या डोशाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।